अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील शेंदुणी येथे डॉक्टर जाकीर बशीर तांबोळे यांच्या आयकॉन हॉस्पिटलचा शुभारंभ रविवार दिनांक 3 मार्च रोजी करण्यात आला। भाजपा नेते संजय गरुड यांच्या हस्ते या हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले असून भाजपाचे उपजिल्हाध्यक्ष गोविंद अग्रवाल हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। तर या प्रसंगी डॉक्टर असोसिएशन, मेडिकल असोसिएशन, लॅब टेक्निशियन, सर्व सन्माननीय सदस्य यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। घटनाप्रसंगी उपस्थित असलेले डॉक्टर देशमुख आपले बी एस सी जी मेडिकल ऑफिसर जोरे दादा, त्याचप्रमाणे भाजपचे ज्येष्ठ नेते गोविंदभाई अग्रवाल, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदित्य सागरमोजी जैन, कांतीलाल जैन, जावा शेठ, अरुणभाई, डॉक्टर किरण सूर्यवंशी, आमचे माजी पंचायत समितीचे उपसभापती सुधाकरराव नाबारे, सर्व उपस्थित आणि या हॉस्पिटलचे सर्वे सर्वा बशीरभाई तांबोली यांचे सुपुत्र डॉक्टर जाकीरभाई तांबोली यांच्या या स्किन स्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या प्रसंगी मी हार्दिक शुभेच्छा देतो की आपल्या दवाखान्यात दोन्ही कोणी पेशंट येईल असं खेळत बाहेर नाही येईल, आपल्या हाताला लागलं यश अल्ला त्याला देऊ। आणि आपण निश्चित रूपाने बशीरभाई तांबोलींनी ज्या प्रयत्नांनी ज्या पराकाष्ठेने आपल्याला इथपर्यंत पोहोचवलं, तांबोली घराण्याचं नाव या गावामध्ये फार वेगळे, एक प्रामाणिक आणि सच्चा समाज म्हणून तांबोली समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन या गावातल्या सर्व नागरिक बांधवांचा आहे। तुमचे दादाजी नानाजी जे कोणी असतील आम्हाला आठवतं, नाना शेट्टे होत्यावर गाडी बांधवणी उपासायचे, अतिशय प्रामाणिक व्यवसाय त्यांनी केला आणि आपणच ती परंपरा या व्यवसायाच्या माध्यमातून एक चांगली भरारी आपण या डॉक्टर क्षेत्राच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये पदार्पण करून घेतलेली आणि निश्चित रूपाने या गावाला त्वचेसाठी जळवायला जावं लागत होतं। आज शेंदुणीच्या वैभवामध्ये तुमच्या निमित्ताने एक फार मोठी संधी उपलब्ध झाली आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये आपली भरभराटी हो, चांगली उन्नती हो, चांगली प्रगती हो आणि पेशंटला आपल्या हाताचा गुण लवकरात लवकर लागू अशी परमेश्वरच्या मी प्रार्थना करतो। आणि आपल्याला जाकीर भाई डॉक्टर जाकीर भाईंना मी हार्दिक शुभेच्छा देतो, धन्यवाद। आदरणीय संजय दादा, डॉक्टर साहेब जाकीर, तुमचे डॉक्टर मंडळी, सर्व जिल्ह्याचे मार्गदर्शक सागर शेठ, सर्व मान्यवर अधिष्ठित मंडळी, उपस्थित तांबोळी परिवाराचे सर्व सदस्य, आज आपण सगळे या शुभप्रसिद्धी या ठिकाणी एकत्र आलो आणि एकत्र येत असताना खरं म्हणजे दवाखान्याला अशा काही शुभेच्छा आपण खूप भरभराट, परंतु दादाने सांगितल्याप्रमाणे जेही काही चालेल त्याच्या माध्यमातून रिलीफ आपल्याला मिळाला पाहिजे। तुमच्या अत्यंत प्रतिकूल बशीर भाई ना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये पोटाला चिमटा घेऊन तुम्हाला शिकवलंय, तुम्हाला डॉक्टर केले याची जाणीव तुम्ही आयुष्यभर आणि गोर गरीब पेशंट आले पैसे असो नसो आपण जे हॉस्पिटलच्या समोर असलोय बसंत दादाही जे होते 5 रुपयाचे इंजेक्शनची फी होती, आता खेड्यापाड्यावरची वंदारी मंडळी यायची अरे साध्या काही निर्माजाजवळ पैसे इंजेक्शन बी दे पैसे बी दे डॉक्टर इंजेक्शन बी द्यायचा 5 रुपये बी द्यायचा त्यावेळेला त्याची परिस्थिती तसं तुम्ही करू नका। परंतु डॉक्टरांच्या बद्दल म्हणजे माफ कराल मला, जो समाजामध्ये एक प्रकारचा समज गैरसमज येतो पुसून टाकण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि या समाजाला आईसारखं प्रेम देऊ, त्यांना वात्सल्य देऊ, त्यांना जास्तीत जास्त आपली कशी मदत होईल कारण आपण या समाजाचं देणं लागतो, त्या माध्यमातून आपण चांगलं या ठिकाणी काम करावं, उत्कृष्ट असं तुमच्या हाताला यश परमेश्वर देईलच आणि तुम्ही आमचे जोरे दादांच्या हाताखाली ग्रेस झालेले असल्यामुळे तुम्हाला काही चिंता नाही,
सगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट या दवाखान्यामध्ये हो आणि सगळ्या पेशंटला सगळ्या प्रकारचा निगेटिव्ह किंवा आहे सगळ्या प्रकारची शुभेच्छा तुम्हालाही देतो आणि माझं मनोबत संपवतो. धन्यवाद. मी डॉक्टर झाकीर रशीद दाबोळी हॉस्पिटलचे संचालक. आपण आलेल्या म्हणजे मी तुमच्या प्रयत्नामुळेच आणि मोठे तुम्ही असल्यामुळे माझा थोडाला धीर भेटला आणि माझं तुम्ही जे इथं आले माझं आणखी म्हणजे मनोबल वाढलेलं आहे. मी आणखी काहीतरी गावासाठी करणार आणि याच्यापेक्षा आणखी जास्त काहीतरी करू इच्छितोय. आपण आलेल्या सगळ्यात मान्यवर ते प्रमुख संजय दादा गरुड, गोविंद सेठ अगरवाल आणि इतर माझे सहकार्य माझे काका म्हणजे त्यांनी लहानपणापासूनच माझे आजोबांना वडिलांना सगळ्यांना म्हणजे त्यांचं खूप पुण्य आहे. आणखी त्यांचे लाडके त्यांचे मुलगे प्रवीण बाबा लघवानी त्यांचा मी खूप खूप आभार मानतो. त्यांनी म्हणजे त्यांनी मला इथं बसवण्याचं कारण तेच आहे. तू इथं शेंजुनीला शेंजुनीतच राहा कुठे ना कुठं म्हणून तुम्ही सगळे आले इथं खूप चांगलं वाटलं. तुमचा आभार मानतो मी. तुमचे हे उपकार मी आयुष्यभर कधीच फेडणार मी विसरणार नाही. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.